यदक्षरमणाखेय मानंद मदमव्ययम् श्रीमन्निवृत्तिनाथेसि ख्यातं दैवतमाश्रयः वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। नमस्कार, मी प्रणव श्रीकांत बनसोडे। आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर आयोजित ओळख संतांची या उपक्रमांतर्गत बालभारती कविता वाचन सदरात आज मी माझ्या स्वरचित कविता आणि अभंग सादर करतो। माझं लिखाण मी पी के या नावाने करतो। तर आपण सुरुवात करूयात। सुरुवातीला गणरायांवर रचलेला एक अभंग सादर करतो। सोनेरी पहाट झाली पृथ्वीवरी, सोनेरी पहाट झाली पृथ्वीवरी, आगमन करी गणराया। आनंद सोहळा सर्वांच्याच दारी, आनंद सोहळा सर्वांच्याच दारी, आले आज घरी गजानन। विद्येची देवता सौख्याचे आगर, विद्येची देवता सौख्याचे आगर, वाहन उंदीर गणेशाचे। पार्वती नंदन असे सुख करता आणि दुख हरता वक्रतुंड। घेऊनी सोबत रिद्धी आणि सिद्धी, देतो सर्वा बुद्धी चतुर्भुज। वाहू लाल पुष्प आवड दुर्वांची आणि मोदकाची लंबोदरा। साऱ्यास लागली तो येण्याची ओढी, पिके कर जोडी भालचंद्रा। परमेश्वराच्या गुणगानानंतर गुरुचं स्मरण करावं अशी पद्धत आहे। माझ्या गुरुस्थानी असणारे समन्वयाचार्य श्री नरहरी महाराज वेणीकर यांचा आत्ताच त्यांना काही दिवसांपूर्वी देवाज्ञा झाली, तर त्या प्रसंगी मी रचलेला अभंग सादर करतो। ज्ञानेश्वरी चेते गाढे अभ्यासक, ज्ञानेश्वरी चेते अभ्यासक गाढे, सोडविले कोडे शब्दांतून। समन्वयाचार्य लोक म्हणत असे, भेद मिटत असे त्यांच्या लेखी। गुरुस्थानी आहे बाबा नरहरी, बोलविले घरी तुवा त्यांसी। पीके विनवितो गुरुचा प्रसाद, राहो आशीर्वाद नित्यपाठी। तर पांडुरंगावर अशीच एक रचना केली होती, ती सादर करतो। शीर्षक आहे सोयरे। नको नको मना घृणा करू कधी, नको नको मना घृणा करू कधी, राहणीती साधी ठेव सदा। घृणा करीत असे तुझी अधोगती, मिळव सद्गती प्रेम मार्गे। विठ्ठल विठ्ठल नाम सदा जप, मनालाही जप नित्य राजा। दुजाच्या आनंदी आनंद तू मान, उंचावेल मान तुझ्या प्रती। साऱ्यांना सोयरे मानुनिया जग, जिंकशील जग पिके म्हणे। एक चेतनावली काव्य प्रकार आहे ज्यामध्ये चार चरण असतात आणि पहिल्या चरणात पाच, मग सहा, मग सात आणि मग आठ अशा प्रकारे शब्दरचना होते। तर ती एक सादर करतो। सखा विठ्ठलू भजावा मनाने, पिढा पळते दूर त्याच्या नामस्मरणाने। हा पांडुरंग विटेवर उभा, महाराष्ट्राची साऱ्या त्याने उंचावली शोभा। रखुमापती ओढ त्याची सारी, धावताती पावले आषाढी कार्तिकी वारी। समचरण शिकवण देती, समन्वय जो साधे त्यासी लाभे चारी मुक्ती। पूज्य श्रीहरी असे गुरुस्थानी, ज्ञानाने नाह वाहो हीच आहे विनवनी। पंढरीनाथ प्रेमे लावी गळा, पीके अनुभवतो माऊलीचा लडीवाळा। त्याचबरोबर निंबोलीच्या झाडा मागे चंद्र झोप लागबाई या चालीवर एक गीत लिहिण्याचा प्रयत्न केला होता, तर ते सादर करतो। हाती तुळशीची माळ, मुखा विठोबाची ओळ, पांडुरंग नामे झाली दुःखाची ही चोळामोळ। आळंदीत ज्ञानेश्वर पैठणात एकनाथ, देहूमध्ये तुकोबाला झाला आनंद कल्लोळ। ओवीमध्ये शांत रस भागवती भक्ती भाव, तुकोबाच्या गाथेमध्ये दिसे जीवशिव मेळ।
करा नमन हरीचे, पीडा दुःख होई दूर, संत चरणी जा तुम्ही, पीके म्हणे सर्व वेळ। पुढला एक अभंग सादर करतो, चित्त माझे जडो असं त्याचं शीर्षक आहे। हरी पांडुरंगा दर्शन तू द्यावे, येणे माझे व्हावे तुझ्या दारी, पंढरीची वारी ह्याच जन्मी घडो, चित्त माझे जडो तुझे ठाई, चंद्रभागेमध्ये सोडोनी पसारा, माझ्या अहंकारा वाट देतो, समचरणाचा थाट पाहून या, आनंद होतो या हृदयात, सगुण साकार रूपाची ती ज्योती, नेत्री साठवी ती भक्तजन, शांती आणि सुख नांदो सर्वामनी, हीच विनवनी करी पिके। त्यानंतर असंच एक भजन स्वरूप लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, ते सादर करतो। द्वारकेत कृष्ण माझा असे अयोध्येत राम, दिन राती घ्यावे प्रेमे श्री विठ्ठलाचे नाम, कंसाचा करुणी वध केले माय बापा मुक्त, रामरायासाठी बोर द्याया आली शबरी भक्त, हीच असे सेवा प्रभुची करी तसे जो निष्काम, दिन राती घ्यावी प्रेमे श्री विठ्ठलाचे नाम, गीता शास्त्र उपनिषदे करी नामाचा विस्तार, ब्रह्म जीव शिव तत्व शिकुनी घ्यावी लवकर, माता पिता चरणी दिसती मग तुम्हा चारी धाम, दिन राती घ्यावे प्रेमे श्री विठ्ठलाचे नाम, ज्ञाना नामा एका तुका सांगतात सोपी खून, माळ आणि नाम आहे उपाय तो राम बाण, पीके म्हणे दर्शनासी मोजीन श्वासाचा दाम, दिन राती घ्यावे प्रेमे श्री विठ्ठलाचे नाम। तर यानंतरची जी रचना आहे ती षडाक्षरीमध्ये आहे, प्रत्येक चरणात सहा शब्द असतात, ती वऱ्हाडी भाषेत लिहिण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आणि अंत्यवळी प्रकारात आहे, ज्यामध्ये पहिल्या चरणाचं शेवटचं पहिल्या कडव्याचं शेवटचं चरण हे दुसऱ्या कडव्याची सुरुवात असते। तर ती सादर करतो। भजन आले आठ भोजन आले साठ, देवा विठुराया असा कसा थाट। आपण पाहतो जेव्हा सदैव म्हणजे जिथे सप्ताह वगैरे असतात तिथे म्हणजे भजन वगैरे म्हटलं की गर्दी कमी असते, पण महाप्रसादाला भयानक गर्दी असते, त्यावरूनच ही संकल्पना आली होती। भजन आले आठ भोजन आले साठ, देवा विठुराया असा कसा थाट, असा कसा थाट चंद्रभागे तिरी, आषाढी कार्तिकी भक्त करेवारी, भक्त करेवारी भेटे माय बाप, तोच मोजी तसे पुण्य किंवा पाप, पुण्य किंवा पाप नोका अनुमनी, पांडुरंग साक्षी प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी पहा लागे वाट, पिकेले दिसते भजन आले आठ। त्यानंतर एक काव्य प्रकार आहे क्रमावली, ज्यामध्ये पहिलं चरण हे पहिल्या कडव्यात पहिल्या ओळीत असतं, दुसऱ्या कडव्यात दुसऱ्या ओळीत असतं, तिसऱ्या कडव्यात तिसऱ्या ओळीत असतं, त्याप्रमाणे एक रचना केली होती। पांडुरंग हरी संगे माझ्या जरी, दिसे त्याचे रूप बाहेरी अंतरी, सकल जणांना पांडुरंग हरी, ओढ लागत असे जाण्या त्या पंढरी, समचरण ते तिथे दिसतील पांडुरंग हरी, सर्वा प्रासादेल त्याच्या दर्शनाने लाभे मुक्तिचारी, गातो आता पिके पांडुरंग हरी। त्यानंतर अशीच एक रचना मनात आली म्हणून केली, ज्यामध्ये बरंच काही एकत्र गुंफण्याचा प्रयत्न केलेला आहे। शीर्षक आहे भक्तामणी असे। भक्तामणी असे नित्य नाम दोन, एक माझा राम एक माझा श्याम, एक माझा श्याम दिसे राधे संगे, विश्व दुःख हरते असे दोघे उभे, असे दोघे उभे चंद्रभागे तिरी, विठू रखुमाई उभ्या त्या पंढरी, उभ्या त्या पंढरी पीके लिहित असे, जीवा सौख्य सदा भक्तामणी असे। तर कर्म हा विषय घेऊन एकदा लिहिण्याचा प्रयत्न केला, तर त्यामध्ये खालील काही शब्द मला सुचले। करुणी सुकर्म लाभे शांती मना, दिन रात ध्याना हरी माझा, उठता बैसता
तोची दिसे डोळा बहु कळवळा एकमेका प्रत्येक कृतीत पांडुरंग साक्षी धर्म अर्थ मोक्षी कर्मी सुद्धा पीकेचे विठ्ठला कर्माने नमन पूजतो चरण नित्य त्याचे। श्रीकृष्णाचं एक सुंदर फोटो असा समोर आलेला, मग त्यावरून काही ओळी सुचल्या तर त्या शब्दबद्ध केल्या, त्या सादर करतो। लेउनिया माथी छान मोर पीस जीव कासा वीस भक्तासाठी मिटुनी नयने दिसतोस साधा विचारात राधा असेल का पाहण्यास तुझे स्मितहास्य ओठी कधी पडे गाठी तुझी माझी सावळे ते रूप मनोहर दिसे विठ्ठलच भासे पीके सरे। त्यानंतर एकदा एका जागी आर्टिकल वाचलं होतं ज्यामध्ये मुलं आईला वगैरे बरंच छळ करतात, तर बऱ्याच वर्षापूर्वी मग हे काही ओळी माझ्या मनात आलेल्या, त्या मी लिहून ठेवलेल्या। शीर्षक आहे अबला माता। तिने सोसोनी पोटात प्रेमे वाढविला जगतात तिने सोसोनी पोटात प्रेमे वाढविला जगतात जगा मिरवे सर्व ज्ञानी घरा आईची झाडणी पत्नी जाता बाहेर गावी हा कुणा हातचे जेवी पीके म्हणे देवा देई मज मरण न पडो दृष्टी अबला माता। विठोबाचं वर्णन करण्यासाठी काही जोडलेले शब्द आहेत। विठोबाचे काय वर्णुमी गुण सकल संतांनी रेखाटले असे तटस्थ वर्णनाचे हेच ते वैभव मूर्ती प्रगटे मन मंदिरात लाभला गुरु अनुभवशाली निवाडिला त्वरी सत्कार्यासी पीके म्हणे देवा घेई मज चरणी प्रासादी आनंद नाम जपाचा। संतांचं जे कार्य आहे ते खूप श्रेष्ठ आहे, तर त्यावर चार ओळी लिहिण्याचा प्रयत्न केला। संत 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 त्यांचे विचार अनंत शब्द सागरात मारुनी उडी आणिले ब्रह्म तळ हातावरी जगभर ज्ञानाचा केलासे विस्तार मानुनी या सकळा आपुलाची पिके म्हणे आयशा संतासी नमन दाखविला मार्ग ब्रह्मज्ञानाचा। षडरिपू जे आपल्याला नेहमी सदैव सतावत असतात आणि त्यापासून दूर जाण्याचा मार्ग भक्त शोधत असतात, त्यावर अगदी कालच लिहिलेले काही ओळी आहेत, त्या सादर करतो। रूप पाहून देखणे तिच्यावर भाळतोय रूप पाहून देखणे तिच्यावर भाळतोय काम भावनेवर त्या आता आळा घालतोय गोष्ट कितीही लहान असल्यास चिडतोय क्रोध अनावश्यक तो थोडा शांत करतोय असताना सर्व काही अजूनही मागतोय लोभ मनातील माझ्या जरा दूर सारतोय काही नाही तुझे इथे तरी खूप धावतोय मोह बरा नाही राजा हृदयाला सांगतोय सर्वश्रेष्ठ मी आहे का हाच विचार येतोय मद शिवलाय तुझ मना समजावतोय पत त्याची मोठी आहे बघूनच जळतोय दूर कराया मत्सर अजूनही झडतोय षडरिपू घात करी ज्ञानदेव सांगतोय लिही तसे पीके आज होय मीच लढतोय। ह्या काही पांडुरंगावर किंवा अशा संतांवर रचल्यानंतर काही पॉझिटिव्ह वाईब्स घेऊन येण्यासाठी पण काही रचना केल्या होत्या, त्या थोडक्यात सादर करतो। दिवाळीच्या स्वागता देश आतुरला आहे थाट आज लाखो पण त्यांचा रचला आहे वेदांची कवाडे करुणी साऱ्यांसच खुली ज्ञानदीप संतांनी प्रज्वलित केला आहे तेजाने आपुल्या अंधार दूर करण्या नभात पूर्वेस भास्कर उगवला आहे घालुनी जन्मास नवजात बालकाला आईने गोड दिवा वंशाचा लावला आहे झुगारून देण्या बेड्या अत्याचाराचा तरुणांचा हा देश पुनश्च पेटला आहे।
सांगू काय व्यथा त्या प्रकाशमान वाटेची, सांगू काय व्यथा त्या प्रकाशमान वाटेची, इथवर येण्यास पिके खूप झटला आहे. साने गुरुजींची म्हणजे साने गुरुजींची जी रचना आहे त्यावर एक कविता लिहिण्याचा प्रयत्न केला. जगी ही एकची असते म्हणूनी आई म्हणविते, कुणीना तितकी प्रेमळ कुणीना तितकी सोज्वळ, लेकरा सर्व अर्पिते म्हणून ती आई म्हणविते. तीच संस्कार शिदोरी तीच अमूल्य तिजोरी, पिकेसी आज हे कळते म्हणून ती आई म्हणविते. एक अष्टाक्षरी लिहिण्याचा प्रयत्न केला होता, तर एक पिंजरा असं माणूस कसा पिंजऱ्यामध्ये अटकला आहे त्यामध्ये एक थोडं लिहिण्याचा प्रयत्न आहे. जरी पिंजरा नसेल तुला दिसला कधीही, जीव कोंडलेला राही जसा आत्मा असे देही. ढाण्या वाघ होता रे तू आज पिंजऱ्यात बंद, विसरला असशील तुझे वागणे बेधुंद. नौकरीत सुद्धा होते तशी माणसाची गत, छाप पिंजऱ्याची पडे नुरे स्वतःचे ही मत. भासत असे ह्याच सम गाडा कधी संसाराचा, गुंफत असे तरी आज पीके पिंजरा शब्दांचा. त्यानंतर नशिबाला दोष देणारे काही लोक असतात, तर त्यांना तिथून परावृत्त करण्यासाठी चार शब्द लिहिले होते. करतोस मौज खूप पैशांवर तू बापाच्या, रोजगारीचे बहाणे बस झाले रडगाने. बघा हा रिकामा सांड बसे करीत टवाळ्या, सोड नामुष्कीचे जिने बस झाले रडगाने. परमोच्च निष्क्रियता बघ पुरे झाली आता, नशिबाला दोष देणे बस झाले रडगाने. सांगतसे पिके तुझ उठ झोपल्या मानसा, कर आयुष्याचे सोने बस झाले रडगाने. तर मनाचा आरसा कशा प्रकारे आपल्याला चित्र दाखवू शकतो याचा एक प्रयत्न केलाय. पाही ज्या नजरेतून करी त्याचाच खुलासा, जशी दृष्टी तशी सृष्टी मन आरसा आरसा. प्रतिबिंब स्वतःचेच देत असे रे दिलासा, सत्य सारे माहीत असे मन आरसा आरसा. कर दुरुस्ती स्वतःत नको तोडू रे विश्वासा, जैसे बोल तैसे चाल मन आरसा आरसा. उजळून टाक जीण लोह स्पर्शी तो परीसा, गंध दरवळो तुझा मन आरसा आरसा. रहा एक निष्ठ परी जसा पाण्यातील मासा, पिके सांगत असे गुढ मन आरसा आरसा. एक सकारात्मकता पोहोचवण्यासाठी एक आव्हान झालं होतं म्हणजे पॅन्डेमिकमध्ये, तर त्यावर काही ओळी लिहिल्या होत्या. जोड गाठण्या स्वप्नांची उंच घेऊया भरारी, टाक पहिले पाऊल आहे पाठीशी श्रीहरी. यत्न करेल जो तोची सदोदित पुढे जाई, अडथळे सारूनच उजळेल दिशादाही. हे आपुले उराशी कल्पकतेने बांधावे, होईपर्यंत यशस्वी शोक सारे सोडावे. पाहे कठीण काळात साध सकारात्मक जो, सर्वश्रेष्ठ तोच ठरे ग्वाही पीके आज देतो. तर आपण शेवटाकडे वळूयात. हे सगळं मला लिहायला जमतं त्यामागे माझ्या आई वडिलांचे संस्कार, आई वडिलांचा नेहमी पाठिंबा फार महत्वाचा आहे. तर त्यांच्यासाठी काही ओळी लिहिल्या होत्या. सुखाचा सागर ऊर्जेचे आगर, लाभाचा व्यवहार बाबा आणि आई. चंद्रासारखे मुख पर्वता एवढे सुख, शब्दांपलीकडील कौतुक बाबा आणि आई. सहनशीलतेची मूर्ती भगवंताची आरती, आयुष्याचे सारथी बाबा आणि आई. जगण्याचा श्वास अटळ विश्वास, आनंदाचा प्रवास बाबा आणि आई. प्रेमाची रजळी देवघरातील समय, न संपणारी शाई बाबा आणि आई. अशा प्रकारे आशा करते की दिवाळी महामंडळ जबलपूरने मला ज्या संधी दिली त्याबद्दल श्री संतोष
सर्व संतांपैकी, जैसे त्यांचे नाम तैसे त्यांचे काम, ज्ञानाच्या ईश्वरा निवृत्ती गुरुधाम, जैसी त्यांची व्याप्ती तैसी त्यांची शक्ती, तुकोबांची दिसे अनोखी व्यक्ती, अध्यात्माची जननी उत्कन की आस, बोध देई प्रेमे समर्थ ब्राह्मणास, जनसामान्यांची दिसे ज्यांना व्यथा, पशूंची करुणा येई एकनाथा, असे तू हिमाचल वाटे ज्यांचा हिवा, नमस्कार करू जन्ना कान्होपात्रा बहिणाईचा गळा, देवासंगे पाणी धन्यवाद।